नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। सफाळे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे। यामध्ये दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात अंकुश लहुवरठा ह्या आरोपींनी धीरज रामप्रसाद गौडला त्याच्या पत्नीसमोरच डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्याची हत्या केली आहे। फरार झालेल्या आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि त्यांच्या टीमने डहाणू येथून त्याला अटक केली आहे। काय आहे नेमकं प्रकरण? सफाळे येथील सरूपाडा येथे राहणारे दोन मित्र बिगारी काम करीत होते। दारू प्यायल्यानंतर ह्या दोन्ही मित्रांमध्ये नेहमी भांडणं होत होती। शनिवारी सकाळी 7:30 सुमारास सफाळे येथील एका दुकानासमोर त्या दोघांचे पुन्हा एकदा भांडण झाले। ह्यावेळी आरोपी आपल्या हातात कोयता घेऊन आल्यानंतर उपस्थित काही लोकांनी त्याचे भांडण मिटवले। यानंतर धीरज घरी निघून गेला। काही वेळानंतर हातात कुऱ्हाड घेऊन आरोपी धीरज ह्याच्या घरी आला आणि झोपलेल्या धीरजच्या डोक्यात त्याच्या पत्नीच्या समोरच त्याने कुऱ्हाडीने घाव घातला। यानंतर आरोपीने घटनास्थळाहून पळ काढला। तर या घटनेची माहिती मिळताच सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे ह्यांना ह्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। आरोपी पळून गेल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी सफाळे येथील जंगलात त्याचा शोध घेतला, पण तो काही सापडला नाही। यानंतर रविवारी सकाळी लोकल पकडून डहाणू येथील एका आदिवासी पाड्यात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली। मृत धीरज ह्याला उपचारासाठी नेण्यात आलेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले।